आज निरा उजवा कालवा आणि निरा डावा कालवा या दोन कालव्याची कालवा समितीची बैठक होती. 2 महिने कालवा चालवण्याचं ठरलेलं आहे आणि जर गरज लागली तर पुढेही अजूनही 8-10 दिवस कालवा वाढवायचं ठरलेलं आहे आणि एवढं पाणी आम्हाला या उन्हाळी हंगामाला पुरेस होत. मागे डिप्टी CM देवेंद्र फडणवीस फलटणला आले होते, त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की बारामतीच्या लोकांनी अनेक वर्ष पाणी चोरलं. तर त्याची आठवण करून दिली का तुम्ही? आज तो विषय आता संपलेला आहे. निरा देवधरचं पाणी हे आता रितसरपणे कनालमधून जायला लागलेलं आहे. पाठीमागे त्याला कनाल नव्हते, त्यावेळी ते पाणी वेगवेगळ्या सगळ्या तालुक्यांनी टप्प्याटप्प्याने वापरली. कॅनलचं काम पूर्ण झालंय आता आणि पूर्ण लागले मार्गी लागले पूर्ण. माढा लोकसभेच्या उमेदवारावरून सध्या चर्चा रंगली. माढा लोकसभा पक्षातर्फे काय उमेदवारी? ती जागा भाजपच्या आहे, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली नाही, करणारही नाही. आणि शिवसेनेचा मी एकच आमदार आहे आणि माझा पाठिंबा सध्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना राहिलेला आहे, त्यांनाच मी पाठिंबा देणार. माझा पाठिंबा नसेल नाही का? त्यांना पक्षाने तिकडे दिले तर काम करेन, पण उमेदवार म्हणून मी निंबाळकरांचं समर्थन करणार. कारण त्यांनी गेल्या 5 वर्षात अतिशय चांगल्या पद्धतीनं पंढरपूर सांगोला या भागात काम केलेलं, खास करून आमचे सिंचनाचे प्रश्न सोडवण्यात रणजितसिंह निंबाळकरांचा सिंहाचा वाटा. राष्ट्रवादीकडून गणपतरावांचे नातू यांना मैदानात उतरवण्याची तयारी चालली आहे. काय सुद्धा कुणाला उतरवलं जात नाही काय नाही तुम्हाला माहित आहे, तुम्ही बातम्या देताय. आता गणपतराव नातू तुम्हाला भेटणार का मला भेटणार? कॉलेज पोरात कशाला खासदार केलं टाकताय बिनकामात, त्यांना कळते का नाही? तुम्हाला आमदार किती बघू द्या की आहे की मी अजून लढायला माझं गुण लढायचं जर तुम्ही जागा त्यांना खासदार करायला लागलं. यावेळी मी बघा मी निवडून 2 वेळा आलो, 5 वेळा पडलो, पण दोन्ही वेळी मला असं कसडत 192-500 असं झालंय. यावेळी मी 40,000 पुढून कुठल्याही किमती लीड काढ. नाराजी आहे तुमच्या विषयी मतदारामध्ये पक्ष बदलल्यामुळे तालुक्याची ताण मागली का पाण्याची? मी अपक्ष असतो, 76,000 मत घेतले. मी शिवसेना ऐकून घ्यायचं बोक्याला प्रश्न तर उत्तर बी ऐकायचं. 1100 मत होती शिवसेनेला आमच्या तालुक्यात, मी शिवसेनेत गेलो 74,000 मत केली. मी 74,000, 70,000, 80,000 गणपतराव आबांच्या विरोधात मत कुठल्याही चिन्हावर घेतो. चिन्ह माझं हात असायचं, विमान असायचं, धनुष्यबाण मिळती चिन्ह. माझ्या मतात घड झाली नाही, उलट वाढ झालेली आहे. मी निवडून येणं अहंकार नाही, गर्व नाही, प्रचंड काम केलेलं आहे. जनतेत सर्वसामान्य आता कसं असतं तुम्ही म्हणता नाराजी बिराज, ह्या नाराजा चौकातल्या कोणाच्या? तुम्हाला पाहिजे ना काय तर बापकन कशात काय काय दिलं नाही मला येतं आता. पण तळातला माणूस आहे ज्याला त्या योजनेचा फायदा झाला ती म्हणते, ती बाई म्हणते आम्हाला पाणी दिलं बाया आम्ही त्याला आता मत द्या. हा फरक असतो. आणि म्हणून मी गणपतराव देशमुख साहेबांसारख्या माणसाला चकवा देऊन निवडणूक जिंकली होती, त्यावेळी मी तळातल्या माणसात गेलो. कार्यकर्ते पुढारी नेते माझ्या गाडीत बसाय कोणच नव्हतं, मी एकट्याने मतदार, मी एकट्याने मतदार. मतदार महत्वाचा असतो, मतदार पूर्णपणे माझ्या बरोबर आहे. माझी संघटना शिवसेना ही माझ्या बरोबर ठामपणे आहे, भाजप माझ्या बरोबर ठामपणे, राष्ट्रवादी ठामपणे. राहुल नार्वेकरांना तसं नाही, तसं नाही, तसं घोटाळा झाला. 2 नातू इच्छुक, 2 मुलाची 2 मुलं असे 2 नातू इच्छुक आहेत. आमच्यात मी इच्छुक आहे, आमचा दीपक आबा इच्छुक आहे. त्या त्यावेळी होईल, त्या त्यावेळी उमेदवाऱ्या ठरतील. बापू, खरं तर लोकसभेची तयारी भाजपकडून चालू झाली म्हणावं लागेल, कारण राहुल नार्वेकरांना दक्षिण मुंबईमधून तर राणेंना सिंधुदुर्ग कणकवलीमधून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. या बाबतीत मला माहित नाही, कारण एवढा माझा अभ्यास आहे. मी माझ्या मतदारसंघापुरतं सांगू शकेन, पण
लोकसभेच्या तयाऱ्या सर्व पक्षाच्या चालू झालेल्या आहेत. संजय राऊत रोज टीका करतात एकनाथ शिंदेवर भाजपावर, मी त्या टीकेकडे कसं पाहतो हे अनेक वेळा तुमच्या टीव्हीच्या पडद्यावर तुम्ही दाखवलेलं. आता काय दृष्टी बदलली? आता बापू एक बाकी काय करायला नाही, 5 लिटर राखेल आणि 2 काड्या या पेट्या घेऊन सकाळी 7 ला नाळाखाली बसल्याला माणूस. पवार काका पुतण्याची आता इतर लढाई होणार दिसते, कोण जिंकल? पुतण्या सरळ ठरेल की साहेब तुमचा अनुभव काय सांगतो? तुम्ही दोघांसोबत काम केले, दोघा बरोबर काम केला असं काय मी म्हणणार नाही, परंतु दोघं एकत्र असताना मी त्यांच्या बरोबर काम केलं. आता वेगळे आहेत ना, आणि ते वेगळे आहेत त्यावेळी मी शिवसेनेत आहे आणि म्हणून त्या पक्षाविषयी शिवसेनेच्या आमदारानं बोलणं हे योग्य होणार नाही. बारामतीत काय होणार हे मला वाटतं शक्यतो तुम्ही आम्हाला फोनवरनं सांगा, कारण तुम्ही बारामतीत जा. साहेबांचा अनुभव काय सांगतो तुमचं? मागे तुम्ही एकदा स्टेटमेंट केलं होतं साहेब शरद पवार आहेत. आता कसं असतंय, पवार साहेब आहेत, आजीदादा आहेत. आता काय वेळा कसं असतं, गुरुला चला बिझडे जात असतो, आपण अनेक उदाहरण पाहिलेले. शरद पवारांचं चिन्ह गेल्यानंतर आज रायगड पवार साहेब नवीन चिन्ह पोहोचवायला यशस्वी ठरतील, किती अवघड जाणार आहे निवडणूक त्यांना? सध्या कुठल्याच पक्षाला चिन्ह पोहोचवायला काही अवघड जात नाही, कारण तुमचा मीडिया एवढा प्रभावी आहे आणि एवढा आधुनिक आहे की 24 तासात चिन्ह सगळ्या घराघरात पोहोचतंय, त्यामुळे कुठल्या पक्षाने चिन्हाविषयी काळजी करू नये. प्रश्न आहे चिन्ह पोहोचल पण चिन्हाला मत मिळेल का, ह्याची काळजी सगळ्या पक्षांनी करावी. ओके ओके बापू, थँक्यू.